नमस्कार, अक्षर मराठी या यूट्यूब चैनल में आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत जे पण नवीनच कार शिकत आहेत, तर नवीन कार शिकत असताना बऱ्याच जणांना एक प्रश्न असतो की फक्त स्टेअरिंग बघून आपले टायर कोणत्या साइडला टर्न आहेत हे कशा प्रकारे ओळखायचं। तर सगळ्यात पहिले गोष्ट लक्षात घ्या, कितीही जरी अनुभवी ड्रायव्हर असेल आणि जर त्याचे डोळे बंद करून जर त्याला ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसवलं आणि फक्त स्टेअरिंग बघून टायर कोणत्या साइडला टर्न आहेत हे ओळखायला जर सांगितलं तर कोणीही ओळखू शकत नाही। जोपर्यंत तो ड्रायव्हर ड्रायव्हिंग सीटवर बसण्या अगोदर आपल्या गाडीचे टायर बघत नाही किंवा गाडीला मुवमेंट देत नाही किंवा त्या स्टेअरिंगला फिरून बघत नाही तोपर्यंत टायर कुठे आहेत हे कोणीही सांगू शकत नाही। तर स्टेअरिंगच्या मदतीने आपले टायर कोणत्या साइडला टर्न आहेत हे कशा प्रकारे ओळखायचं हे आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत। तर चला सुरू करूया। तर बघा, सगळ्यात पहिलं तुमच्याकडे जी पण गाडी असेल त्या गाडीच्या स्टेअरिंगला व्हील सरळ असण्याची एक मार्किंग दिलेली असणार। तुमच्याकडे टाटाची गाडी असेल, ह्युंदाईची असेल किंवा मारुती सुझुकीची गाडी असेल, प्रत्येक गाडीला एक साईन असतं हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे। आता ही मारुती सुझुकीची गाडी आहे, तर बघा इथं एक एसचं साईन दिलेलं आहे आणि इथं एक हॉर्नचं चिन्ह दिलेलं आहे। याचा अर्थ तुमचं व्हील, बघा व्हील हे सरळ पोझिशनमध्ये आहे म्हणजे तुमचे टायर पण सरळ आहेत। बाहेर तुम्ही बघू शकताय, बघा आपल्या गाडीचे टायर आता हे सरळ आहेत। आणि जी पण तुमच्याकडे गाडी असेल तर त्या गाडीचं स्टेअरिंग सरळ असताना राईट साईडला किती टर्न फिरते, जेवढं राईट साईडला फिरणार तेवढंच लेफ्ट साईडला पण फिरतं, तर ते राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला किती टर्न फिरतं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। प्रत्येक गाडीचे स्टेअरिंग हिचे टर्न हे थोडे वेगवेगळे असतात। आता ह्या गाडीसाठी टर्न किती होतात हे आपण बघूया। कोणती पण जी गाडी असणार तिची एकदा तरी 360 डिग्री एक टर्न हा पूर्ण होणारच आणि त्याच्यानंतर ती किती फिरेल हे त्या गाडीवर डिपेंड केलं होतं। तर आता ह्या गाडीसाठी स्टेअरिंग किती फिरते हे आपण बघूया। तर बघा आपण आता 360 डिग्री स्टेअरिंग फिरणार आहोत, 360 डिग्री फिरवूया आपण। तर बघा आपण आता 360 डिग्री व्हील फिरवलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही स्टेअरिंग कुठे जाऊन अटकते बघा। काही गाड्यांचे स्टेअरिंग 360 डिग्री फिरवल्यानंतर इथं येऊन अटकतात, काही गाड्यांचे स्टेअरिंग इथं येऊन अटकतात, तर काही गाड्यांचे स्टेअरिंग इथं येऊन, आता बघा हे व्हील इथं अटकलेलं आहे म्हणजे ह्या गाडीसाठी स्टेअरिंग इथं येऊन अटकत आहे। तर तुमच्या गाडीचं स्टेअरिंग किती फिरते हे तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ते पुन्हा सरळ करताना बघा, जर स्टेअरिंग जर ह्या साईडला असेल पुन्हा सरळ करताना बघा, आपण एकदा ते सरळ केलेलं आहे, अपराईट केलेलं आहे, तर म्हणजे सरळ करून घेतलेलं आहे व्हील। त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा 360 म्हणजे जेवढं आपण राईट साईडला उजव्या साईडला जेवढं दिलं होतं तेवढंच आपण आता डावीकडे आणलेलं आहे आणि आपले व्हील आता सरळ झालेले आहेत। बाहेर तुम्ही बघू शकताय, तर आपले व्हील आता आपण सरळून घेतलेलं आहे, सरळ करून घेतलेलं आहे। म्हणजेच तुमचं व्हील राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला किती फिरते हे तुम्हाला व्यवस्थित माहिती असलं पाहिजे। आणि जो आपला प्रश्न होता की स्टेअरिंग बघून टायर कोणत्या साईडला टर्न असतात हे कशा प्रकारे ओळखायचं, तर ड्रायव्हर कोणती मेथड यूज करतात, तर ते 3 मेथड असतात। तर त्या 3 मेथड आता आपण बघणार आहोत की स्टेअरिंग कशाप्रकारे ओळखायची। तर बघा, जे पण ड्रायव्हर असणार ते कधी पण गाडीमध्ये बसण्या अगोदर ते टायर बघणार कोणत्या साईडला आहेत ते। टायर जर बघा असे जर राईट साईडला असेल, तुम्ही जर गाडीमध्ये बसण्या अगोदर आता टायर तुम्ही बघू शकता आपले राईट साईडला हे टर्न आहेत, तर ड्रायव्हिंग सीटवर बसण्या अगोदर कोणता पण ड्रायव्हर पहिले टायर बघणार, टायर बघितल्यानंतर त्याला आता कळणार की व्हील हे राईट साईडला आहे, तर त्यामुळे तो एकदा ते असं सरळ करून घेणार। याचा अर्थ आता व्हील हे सरळ झालेलं आहे म्हणजे व्हील आपले अपराईट झालेले आहेत, ही पहिली मेथड आहे। आणि जर समजा त्या ड्रायव्हरने गाडीमध्ये बसण्या अगोदर जर त्याने टायर बघितले नसतील, डायरेक्ट जर तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला, तर तो त्याच्या गाडीला थोडीशी मुवमेंट देऊन बघणार, म्हणजे थोडीशी मुवमेंट ही एकतर रिव्हर्स गिअरला दिली जाते किंवा फर्स्ट गिअरला दिली जाते। तर आपण प्रॅक्टिकली बघूया। तर बघा आपले व्हील आता हे सरळ आहे आणि सरळ जाऊन आपण गाडी थोडीशी चालून बघूया। तर बघा आपण आता फर्स्ट गिअर करून घेऊया, आपण आता फर्स्ट गिअर केलेला आहे आणि गाडी थोडीशी चालवल्यानंतर जर तुमची गाडी जर सरळ जाते, चालवल्या म्हणजे तुम्हाला गाडी अर्ध्या फिटापेक्षा पण कमी चालवायची आहे आणि तुम्हाला व्हील चेक करून घ्यायचे आहेत, तर थोडीशी गाडीला मुवमेंट द्या। तुमची गाडी जर सरळ जात असेल म्हणजे तुमचे व्हील हे अपराईट आहेत म्हणजे सरळ पोझिशनमध्ये आहेत, आणि जर तुमची गाडी जर तिरकी जाते याचा अर्थ तुमचे व्हील राईट साईडला आहेत, तर तुम्हाला एक व्हील हे फिरून घ्यावं लागणार। तर आपण प्रॅक्टिकली थोडीशी गाडी चालवून बघूया, बघा अर्ध्या फिटापेक्षा पण कमी चालवावी लागते। तर आपण आता प्रॅक्टिकली आता गाडी थोडीशी रन करूया, बघा आता गाडी बघा आपले व्हील सरळ आहेत आणि थोडीशी गाडी आपण आता चालवते, बघा आपली गाडी ही सरळ रेषेमध्ये जात आहे बरोबर। आणि तेच जर व्हील बघा, आता मगाशी आपण जे बोललो होतो की तुमच्या गाडीला जी मार्किंग असेल ती तुम्हाला बघून घ्यायची आहे, आता बघा मार्किंगचं एस इथे साईन आहे आणि इथे हॉर्न, म्हणजे आपलं व्हील हे सरळ आहे, पण तेच जर व्हील जर 360 डिग्री जर फिरलेलं असेल, बघा आता आपण 360 डिग्री फिरवलेलं आहे आणि आपण एक असं गृहित धरा की आपण गाडीमध्ये बसण्या अगोदर टायर बघितलेले नाही आहेत आणि गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला व्हील हे आता सरळ दिसते, बघा 360 डिग्री फिरवले व्हील दिसायला सरळच दिसते। तर ह्याच्यावर पण तेच आहे की तुम्हाला गाडी थोडीशी मुवमेंट करून बघायची आहे की तुमची गाडी सरळ रेषेत जात आहे की नाही। तर आपण प्रॅक्टिकली गाडी चालून बघूया, बघा गाडी फर्स्ट गिअरला आहे, थोडीशी मुवमेंट द्या, तर बघा आपली गाडी क्रॉस जाते,
क्रॉस जाते, याचा अर्थ आपले टायर हे राईट साइडला टर्न आहेत, गाडी राईट साइडला जाते, म्हणजेच तुम्हाला व्हील हे एकदा तुम्हाला सरळ करून घ्यायचं आहे. बघा आपण आता व्हील याचा सरळ केलं आहे, याचा अर्थ आपली गाडी आता सरळ आहे. आता बघा तुम्ही थोडीशी मुवमेंट केलीत तर तुम्हाला गाडी ही सरळ जाताना दिसत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही गाडीला मुवमेंट देऊन तुम्ही स्टेअरिंग सरळ आहे की क्रॉस आहे हे तुम्ही ओळखू शकताय. हा झाला दुसरा पॉईंट. आणि तिसरा पॉईंट आहे की जर तुम्ही मुवमेंट पण दिली नसेल किंवा जर तुम्ही गाडीत बसण्या अगोदर जर तुम्ही टायर पण चेक केले नसतील तर तिसरा ऑप्शन हाच आहे की जे मगाशी सांगितलं की तुमच्या गाडीचे व्हील किती फिरतंय हे तुम्हाला व्यवस्थित माहिती असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा आता आपण स्टेअरिंग आपली राईट साईडला आहे तर बघा गाडीत जर बसण्या अगोदर जर आपण टायर पण बघितले नसतील, आपल्याला गाडीला मुवमेंट पण द्यायची नसेल तर कसं ओळखायचं हे आपण बघूया. तर बघा आपल्या गाडीचं व्हील आता हे राईट साईडला टर्न आहे तर तुम्हाला पूर्णपणे कोणत्या पण एका साईडला तुम्हाला व्हील हे फिरून घ्यायचं आहे. बघा इथं येऊन व्हील अटकते, याचा अर्थ आपलं व्हील किती फिरतं हे आपल्याला माहिती असतं. तर ते एकदा तुम्ही असं सरळ करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते पूर्णपणे सरळ करून घ्यायचं. याचा अर्थ आपले व्हील आता हे सरळ झाले. बाहेर पण तुम्ही बघू शकताय आपले टायर आता हे सरळ झालेले आहेत. आणि सेम तुम्ही तेच डाव्या साईडला पण करू शकता. जर गाडीत बसण्या अगोदर तुमचं व्हील जर असं असेल आणि तुम्हाला जर कन्फ्युजन असेल की तुमचं व्हील कोणत्या साईडला आहे तर तुम्ही डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला पूर्ण व्हील ते अटकावा असं. आणि अटकवल्यानंतर त्याला तुम्ही एकदा सरळ करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्यांदा पण 360 डिग्री फिरून तुम्हाला सरळ करून घ्यायचं आहे. तर बघा स्टेअरिंग बघून टायर ओळखण्याच्या ह्या तीनच मेथड असतात. पहिल्या मेथडमध्ये आपण बघितलं की गाडीत बसण्याअगोदर आपल्याला टायर बघून घ्यायचे आहेत. दुसऱ्या मेथडमध्ये आपल्याला गाडी फर्स्ट गिअरला किंवा रिवर्स गिअरला थोडीशी मुवमेंट करून बघायची आहे. आणि जर आपण गाडीला जर मुवमेंट करायची नसेल तर आपली स्टेअरिंग पूर्णपणे उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला फिरवा आणि पुन्हा ती जी सेंट्रल पोझिशन असेल म्हणजे अपराईट पोझिशन असेल त्याच्यामध्ये आपल्याला घेऊन यायचे. तर या तीनच मेथड असतात. आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. मिळूया आपण पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत गुड बाय.